कार्टून्स। आपली रूम स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणं हे सगळ्यांचं काम नाहीये, आणि आपण जर मुलांच्या रूमची गोष्ट करू तर तेव्हा ती रूम तर अस्ताव्यस्तच असणार। सगळी खेळणी गेम्स इकडे तिकडे पडलेले असणार, आणि मग त्या रूमला नीटनेटक ठेवण्यासाठी मम्मी लोकांची पळापळ चालू असते। किती वेळा सांगितलंय गोलू तुला, आपल्या वस्तू जागेवर ठेवत जा। मम्मी गोलूची खराब झालेली रूम स्वच्छ करत होती, तेवढ्यातच गोलूचा बाहेरून आवाज येतो। मी माझी बॅग नाही मिळते, कुठे ठेवली आहे? लवकर सांग, मला खेळायला जायचंय, लवकर ये ना। गोलूची मम्मी रागात बाहेर येते। एक तर तुझी रूम साफ करायची आणि वरून तुझ्या वस्तू सापडून द्यायच्या, हे घे आणि जास्त वेळ खेळू नकोस। पण मम्मीची गोष्ट पूर्ण होण्याआधीच गोलू कॅप घेऊन पळू लागतो, आणि गोलूची मम्मी परत त्याची रूम साफ करायला लागते। असा आहे गोलू, ज्याला गरजेच्या वेळी कोणतीच वस्तू सापडत नाही। पण याच्याच बरोबर अपोजिट आहे पिंकी। हो हो, आपली वंडर गर्ल पिंकी। तिची रूम एकदम स्वच्छ नीटनेटकी आणि एकदम चांगली असते। गरजेच्या वस्तू आपापल्या जागी नीटनेटक्या ठेवलेल्या आहेत। वा पिंकी, तू तर कपाट सुद्धा छान ठेवलंयस। मम्मी, यामुळे मला सगळ्याच वस्तू अगदी वेळेवर मिळतात, म्हणून मी वेळ काढून याला बरोबर केलं। माझी लाडाची पिंकी। पिंकी नेहमीच आपली रूम ऑर्गनाइज ठेवत होती, आणि या गोष्टीचा तिला उपयोग होत होता। आणि दुसरीकडे गोलूला प्रत्येक वस्तूसाठी आपल्या आईला बोलवावं लागत होतं। एक दिवस असंच गोलू आपल्या आई सोबत पिंकीच्या घरी आला होता, आणि गोलूच्या मम्मीने पिंकीची रूम बघितली आणि तिला वाटलं की पिंकी तर गोलूचीच मैत्रीण आहे। पण गोलूची मम्मी पिंकीची रूम बघून खूप आनंदी होते। वा, किती छान स्वच्छ आणि नीटनेटकी रूम आहे तुझी पिंकी, एकदम ऑर्गनाइज्ड केलंय तू। थँक यू आंटी। पुस्तक, खेळायच्या वस्तू सगळ्या आपापल्या ठिकाणी आहेत। वा, मी तर तुझी रूम बघून एकदम आश्चर्यचकित झाले। आणि हो गोलूची मम्मी, आणि ही रूम स्वच्छ नीटनेटकी पिंकी स्वतः करते, कधी माझी मदत नाही घेत। खूपच छान मुलगी आहे पिंकी। तू कसं काय हे सगळं करतेस ग, हे माझ्या गोलूला सुद्धा सांग ना। नेहमीच मम्मी हे कुठे ठेवलंय, मम्मी ते कुठे ठेवलंय असं विचारत असतो। मम्मी तू पण ना, मी तर कधी कधीच वस्तू ठेवून विसरून जातो। कधी कधी असं काय? सगळेजण हसायला लागतात। पिंकीची मम्मी आणि गोलूची मम्मी गप्पा मारायला लागतात। पिंकी आणि गोलू ग्राउंड मध्ये खेळायला जातात। ग्राउंड मध्ये याच डिसिप्लिन वर दोघांच्या गप्पा होतात। पण गोलू पिंकीला वंडर गर्ल असण्याचा फायदा आहे असं तो मानतो, आणि हाच तो विचार नेहमी करत असतो। बघितलं, आज तुझ्या मम्मीने माझी सुद्धा तारीफ केली आहे। हो खरंच, तुझी रूम खूपच छान आहे पिंकी, तुझी तारीफ तर व्हायलाच पाहिजे। थँक्यू थँक्यू। पण तू वंडर गर्ल आहेस, त्यामुळे तुला तुझी रूम स्वच्छ ठेवणं हे गरजेचं आहे, आणि तू तुझ्या शक्तींमुळे खूप लवकर रूमला ठीक करू शकतेस। माझ्याजवळ कुठे आहेत एवढ्या शक्त्या? गोलूचा चेहरा निराश होऊन जातो। पिंकीला त्याचा उतरलेला चेहरा चांगला नाही वाटत, तर पिंकीला एक आयडिया येते। तिने गोलूला म्हटलं, गोलू अशी शक्ती मी तुला देऊ शकते, ज्यामुळे तू तुझी रूम चांगली ठेवू शकतोस। पिंकीने शक्तीची गोष्ट काढल्यामुळे गोलू एकदम एक्साइटेड झाला आणि पिंकीला विचारू लागतो, काय खरंच असं होऊ शकतं का? हो, एक अट आहे। पत्रामध्ये जो मंत्र लिहिलाय त्याला तुला फॉलो करावा लागेल। ठीक आहे, तू मंत्र मला दे, त्याला मी नक्कीच फॉलो करणार। पिंकी गोलूला पत्रामध्ये मंत्र लिहून देते। गोलू आनंदी होतो। गोलू आणि पिंकी आपापल्या घरी जातात। घरी जाऊन गोलू आपल्या मम्मीला म्हणतो,
मम्मी, उद्यापासून माझी रूम सुद्धा नीट नेटकी आणि स्वच्छ राहील, अगदी पिंकीच्या रूम सारखी। गोलूची ही गोष्ट ऐकून गोलूची मम्मी खूप आनंदित होऊन जाते। तिला वाटतं की पिंकीने त्याला खूप चांगल्या पद्धतीने समजवलंय आणि तिच्याच मुळे गोलूने आपली रूम स्वच्छ ठेवण्याचा विचार केलाय। गोलू एक्साइट होऊन आपल्या रूम मध्ये जातो आणि पत्राला उघडतो आणि बघतो की त्यामध्ये कोणताच मंत्र लिहिलेला नाहीये। यामध्ये तर पिंकीने कोणताच मंत्र लिहिलेला नाहीये, फक्त काही सूचना लिहिलेल्या आहे। गोलू एक एक करून ती प्रत्येक सूचना वाचू लागतो। अभ्यास झाल्यावर सगळी पुस्तक परत त्याच जागी ठेवायची आहे। दुसरा रूम थोडी खराब झाली तर झाडू मारायचा आहे। तिसरा छोट्या छोट्या वस्तू वापरून झाल्यावर ड्रॉवर मध्ये ठेवायच्या आहेत। आणि हे चौथा, कोणतीच वस्तू इकडे तिकडे फेकायची नाहीये। गोलूने सगळ्या सूचना व्यवस्थित वाचल्या आणि तो विचार करतो, मी पिंकीला प्रॉमिस केलंय, मी ये सगळं फॉलो करेन। गोलू हा सूचना लिहिलेला कागद अशा ठिकाणी ठेवतो जिथे त्याला येत्या जाताना तो दिसू शकतो। जेव्हाही गोलू रूम मध्ये येतो तेव्हा त्याला पडलेल्या वस्तू दिसल्या की तो त्याला जागेवर ठेवून देतो। हळूहळू गोलूची रूम सुद्धा स्वच्छ आणि नीट नेटकी दिसू लागते। गोलू सुद्धा आपली रूम चांगली ठेवायला लागतो म्हणून त्याची आई यामुळे आनंदित असते। क्या बात आहे गोलू बेटा, तुझी रूम तर एकदमच स्वच्छ आणि चांगली दिसते। थँक यू मम्मी। काही दिवसानंतर गोलू पिंकीला भेटला तर त्यांनी पिंकीला म्हटलं, पिंकी तू पत्रामध्ये जे लिहून दिलं होतं ते मी फॉलो केलंय। आणि तुला माहितीये, मम्मीने माझी तारीफ सुद्धा केलीये। वाह, खूप छान गोलू, गुड जॉब। पण गोलूच्या मनामध्ये एक प्रश्न होता जो त्याने पिंकीला विचारला, पिंकी तू माझ्याशी खोट का बोललीस की तू मला सुपर पॉवर देणार आहेस म्हणून? नाही नाही गोलू, मी तुला काहीच खोट नाही बोलले, मी तुला डिसिप्लिनची पॉवर दिली ज्यामुळे तू सुद्धा डिसिप्लिन मध्ये राहू शकशील। गोलूच्या चेहऱ्यावर परत एक प्रश्न दिसू लागतो तर पिंकी गोलूला समजावते, याच डिसिप्लिन पॉवरने मी आपली सगळी कामं करू शकते अगदी वेळेवर, आणि याचमुळे मी माझ्या रूमला स्वच्छ नीटनेटक ठेवू शकते ज्यामुळे माझी रूम छान दिसते। म्हणजे ती डिसिप्लिनची पॉवर माझ्यामध्ये सुद्धा आलीये? हो गोलू, नक्कीच। आता तू बघशील तुझी काम सुद्धा तू एकदम वेळेवर करू शकशील। थँक्यू पिंकी, तुझ्यामुळे मी डिसिप्लिनची पॉवर समजू शकलो पूर्णपणे। गोलू या डिसिप्लिन पॉवर मुळे आपली सगळी कामे करू लागतो। वस्तूंना एकदम जागी ठेवणं आणि आपल्या रूमला स्वच्छ आणि नीटनेटक ठेवणं करू लागतो। फॉर मोर सच अमेझिंग अँड फन व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब टू बनी टून्स अँड प्रेस द बेल आयकॉन।